राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमदार बबनराव पाचपुते यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे पार पडले. तालुक्यासाठी भरघोस निधी आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून मिळालाय. काल सकाळी 9 वाजता तालुक्यातील वांगदरी येथे जवळपास 42 कोटींच्या विविध कामांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते पार पडला. यात ढोकराई ते इनामगाव रस्ता, काष्टी ते वांगदरी चिंबळा रस्ता, वांगदरी ते मासळवाडी रस्ता यांसह अनेक रस्त्यांची भूमिपूजन झाली. आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी वांगदरीसाठी भरभरून असा निधी दिलेला आहे, त्याबद्दल मी वांगदरी गावच्या वतीने त्यांचं आभार मानित आहे. आणि वांगदरी गावावर त्यांनी अतिशय प्रेम केलेलं आहे. वांगदरी गाव त्यांना यापुढे कधीही सोडणार नाही एवढं मी वांगदरी गावच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि वांगदरी गावच्या वतीने मी असा शब्द देतो की वांगदरी जरी उमेदवार वांगदरीचा असला तरी दादांना आम्ही 50% पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं मी आश्वासन देतो. वांगदरीच्या पंचकृषीमध्ये एक ह्याचा रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. हा कुठला राजकीय कार्यक्रम नसून या कार्यक्रमामध्ये सर्व पक्ष ह्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत. उद्या आज आचारसंहिता लागणार आहे. विधानसभेची निवडणूक ह्या ठिकाणी होऊ घातलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजून उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेरेशन होणार आहे. उमेदवार डिक्लेरेशन झाल्यानंतर खरं तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं जे सरकार आहे ह्या सरकारने खूप ह्या 5 वर्षांमध्ये कामं केलेली आहेत. ह्या सरकारवर ह्या ठिकाणी जनतेचा विश्वास आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी ह्या सरकारने अशा पद्धतीचं काम करावं आणि ह्या तालुक्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार असावा ह्या ठिकाणी मी अशी अपेक्षा व्यक्त करीन. आणि ह्या आमच्या वांगदरी पंचकृषीमध्ये डोखराई ते इनामगाव रस्ता असेल, 17 कोटी रुपये ह्या ठिकाणी आदरणीय लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने आलेले आहेत. तसेच काष्टी ते वांगदरी चिंबळा रस्ता असेल, 20 कोटी रुपये ह्या ठिकाणी ह्या आमच्या वांगदरी पंचक्रोशीमध्ये दिलेले आहेत. वांगदरी ते मासळवाडी रस्ता असेल, त्याच्यावरसुद्धा 3 कोटी 30 लाख रुपये ह्या ठिकाणी आमदारांच्या प्रयत्नाने ह्या ठिकाणी आलेले आहे. पुरातन अंबिका मातेचं जुनं वांगदरी असेल, वांगदरी येथील मंदिर असेल, त्याच्याकरतासुद्धा 20 लाख रुपये ह्या ठिकाणी दिलेले आहेत. वांगदरी जाधव वस्ती चोरमवाडी रस्ता 20 लाख रुपये ह्या ठिकाणी आलेले आहेत. असे लाखो निधी ह्या ठिकाणी आमदार दादांच्या प्रयत्नाने आलेले आहेत. निश्चित आमदार दादांवर ह्या ठिकाणी या वांगदरीच्याच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीचा विश्वास आहे. आणि ज्या ठिकाणी जर उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार इथून असेल तर निश्चित तालुक्यातून त्या उमेदवाराला निवडून देण्याची गवाही आणि ह्या गावातून लीड देण्याचं ही मी अशी आमच्या नागरिकांच्या वतीने देतो. आज वांगदरी येथे जवळजवळ 42 कोटीच्या कामांचं भूमिपूजन, काही कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा हा एकत्रित आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. एखाद्या वेळेस आज आचारसंहिता जाहीर होईल त्यामुळे थोडंसं कार्यक्रमाची गडबड झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा डोकराई ते इनमगाव रस्ता, त्याची मागणी सातत्याने होत होती. या रस्त्यासाठी जवळजवळ 17 कोटी रुपये हे आदरणीय दादांच्या माध्यमातून स्पेशल SR फंडमधनं हा काम आपण मंजूर केलं होतं. त्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि वर्क ऑर्डरसुद्धा पार पडलेली आहे. त्या कामाचे लवकरच सुरुवात होईल. त्याचबरोबर काष्टी ते वांगदरी ते चिंबळा हा एक रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा रस्ता असणार आहे. कारण भविष्यामध्ये जी MIDC होणार आहे ही चिंबळ्याच्या पलीकडे जी पिसोरा हद्द आहे त्यामध्ये ही MIDC होणार आहे. त्यामुळे MIDC दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा हा चिंबळा वांगदरी काष्टी हा रस्ता महत्त्वाचा होता. या रस्त्याला आदरणीय दादांनी पाठपुरावा करून हा CRF फंडमध्ये म्हणजे केंद्राच्या फंड्समध्ये हा रस्ता मंजूर केला आहे. आणि ह्या एका रस्त्यासाठी जवळजवळ 20 कोटी रुपये असा निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या मासाळवाडीच्या ग्रामस्थांची कायम एक अडचण असायची, रस्त्याची अडचण होती, आणि हा रस्ता तसाच पुढे शिरसगावलाही जातो. त्यामुळे आमचा प्रयत्न होता की हा रस्ता कसा लवकरात लवकर करता येईल. तर या रस्त्याचं मधल्या काळामध्ये दुरुस्तीकरण तर झालं होतं, पण नुसतं दुरुस्तीकरणावरती न थांबता हा रस्ता कायमचा व्हावा आणि उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी आपण तो काँक्रिटीकरण मंजूर केलेलं आहे.
त्याला 3,30,00,000 रुपये ह्या रस्त्यासाठी मंजूर झाले आहेत, त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे आणि हा क्लब टेंडर असल्यामुळे जवळजवळ 6-7 रस्ते आहेत ज्याच्यामध्ये हे काम सुरू असणार आहेत. त्यामुळे ही सगळी कामं जरी आचारसंहिता लागली तरीसुद्धा ही सगळी कामं पुढच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. पांडुरंग मंदिर सभामंडप मासाळवाडी अंगणवाडी इमारत बांधकाम उद्घाटनही केलं गेलं. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाडिक यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.